आपण दिवसभरातल्या वेगवान घडामोडींकडे वळूया. पावसाला लागणारा उशीर आणि संपत आलेले जलसाठे यामुळे मुंबईकरांची तहान आता राखीव जलसाठ्यावर भागवण्यात येणार आहे. राज्य शासनाने राखीव जलसाठ्यातून पाणी उचलायला हिरवा कंदील दाखवलेला आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आल्यानं पुढच्या महिन्यापर्यंत मुंबईकरांची तहान भागवणं शक्य होणार आहे असा महापालिकेने दावा केलेला आहे. बातमी शिवसेना भाजपात सुरू असलेल्या नव्या वादाची युती आणि जागावाटपावरून होणारी खडाजंगी आता मुख्यमंत्रीपदापर्यंत येऊन पोहोचली आहे. शिवसेनेच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या मुंबईत या कार्यक्रमात युतीतल्या मुख्यमंत्रीपदाच्या नाटकाचा नवा अंक पाहायला मिळाला. सगळं समसमान पाहिजे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला जणू नवा अल्टिमेटम दिलाय. याआधीच सामनातून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा एल्गार शिवसेनेनं केला. त्यामुळे आता युतीमध्ये मुख्यमंत्रीपदाची नवी ठिणगी पडतीये की काय अशा चर्चा सुरू झाल्या. दरम्यान मुख्यमंत्रीपद हा मुद्दा आमच्यासाठी गौण आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राम मंदिराचा मुद्दाही त्यांनी यावेळी काढला. आता राम मंदिर होणारच असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता आपल्याला अभूतपूर्व यश देईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भगव्या ध्वजासाठी लढणारे व्यापक हिंदुत्वासाठी आपण लढतो आहोत आणि त्यासाठीच एकत्र आलो आहोत. आमचं हिंदुत्व संकुचित नाही, हे राष्ट्रीयत्व आहे. हिंदुस्थान महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र आलो आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेना भाजप ही वाघ सिंहाची जोडी आहे. वाघ सिंहाची जोडी एकत्र येते तेव्हा जंगलात राज्य कोण करणार हे सांगावं लागत नाही. आता 53 पक्ष एकत्र येऊन 153 पक्ष एकत्र येऊन कौल वाघ सिंहालाच मिळणार हे पक्क झालं आहे असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे माझे मोठे बंधू आहेत असा पुनरुच्चार फडणवीस यांनी यावेळी केला. यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी, उद्धव यांचं प्रेम घेण्यासाठी आणि शिवसैनिकांचा जिव्हाळा घेण्यासाठी मी इथे आलो आहे असंही फडणवीस म्हणाले. दोन भाऊ एकत्र राहतात तेव्हा कधीकधी ताणतणाव निर्माण होतो असंही मुख्यमंत्री म्हणाले. पण हा तणाव आता दूर झालेला आहे. भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे असं नमूद करत युती भक्कम असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. नाशिकमधून मुंबईत येणारा भाजीपाला महागलाय. आवक जास्त असली तरी मागणीही जास्त असल्यानं भाज्यांचे दर वाढलेले आहेत. विदर्भ मराठवाडा या भागातून मुंबई गुजरातकडे जाणारा भाजीपाला कमी झाल्यामुळे नाशिकच्या भाजीपाल्याला केवळ मुंबई गुजरातच नव्हे तर दक्षिण भारतातूनही मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात आवक जास्त होऊनही भाजीपाल्याचे दर तेजीत आहेत. डोंबिवली MIDC मधील कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर भाजीपाला पिकवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी काल विधानसभेमध्ये दिली. स्थानिक प्राधिकरण, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि मध्य रेल्वे तसंच कल्याण डोंबिवली टिटवाळा ठाकुर्ली या रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश येरावार यांनी दिले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर टोल जमा करणाऱ्या IRB चा करार ऑगस्टपर्यंत संपतोय. त्यामुळे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं नव्या कंपनीचा शोध सुरू केलाय अशी माहिती NHAI मधील सूत्रांनी दिली. हा करार 15 वर्षांचा होता त्यामुळे आता एक्सप्रेसवेवर नवीन टोल कंपनी येण्याची चिन्ह आहे. कमी गर्दीच्या आणि पर्यटन मार्गावर खासगी रेल्वे चालवण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून येत्या 100 दिवसांमध्ये त्यासाठी बोली मागवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रायोगिक पातळीवर रेल्वेचीच पर्यटन आणि तिकीट विक्री शाखा IRCTCला 2 रेल्वे चालवण्यास दिल्या जातील. शिवाजी पार्क मैदानातील धूळ उडू नये यासाठी राबवण्यात आलेला वर्षाल जलसंचय प्रकल्प आणि स्प्रिंकल्सद्वारे जलफवारणी प्रक्रिया बंद पडली आहे. मनसेनं या कामी पुढाकार घेऊन शिवाजी पार्कवासियांना होणारा धुळीचा त्रास कमी केला होता. मात्र देखभाल आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे हे प्रकल्प आता बंद झालेत. परिणामी मैदानातून उडणारी धूळ पुन्हा एकदा पार्कवासियांच्या नाकातोंडात जाऊ लागली.
मुंबई महापालिका येत्या 7 जुलैपासून पार्किंगची ही नवी पॉलिसी लागू करते। मुंबईत आता 2 मुख्य रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते आणि पार्किंगच्या जागेपासून 1 किलोमीटर जवळचा रस्ता हा नो पार्किंग करण्यात येणार आहे। आणि जर तुम्ही चुकून गाडी अशा ठिकाणी पार्क केली तर मात्र तुम्हाला 10,000 रुपयांचा भुर्दंड बसणार आहे। प्रवाशांना भाईंदरहून वसईला वाहनासह नेणारी रोरो सेवा येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे। या मार्गासाठी उभारण्यात येत असलेल्या जेटीचं काम सध्या जलदगतीनं सुरू आहे। डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। विद्यापीठांच्या क्यूएस जागतिक क्रमवारीतील राज्यातील विद्यापीठे तळातच आहेत। राज्यातील मुंबई पुणे विद्यापीठांचं स्थान हे 800 ते 1000च्या दरम्यान म्हणजेच अगदी शेवटच्या 200 विद्यापीठांमध्ये आहे। या विद्यापीठांच्या देशांतर्गत क्रमवारीनुसार मात्र मुंबई विद्यापीठ देशात 14व्या स्थानावर आहे। क्वाक्रेली सायमंड्स ही खासगी संस्था विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करते। डबा धुतला नाही म्हणून पायलट किंवा विमानातील एका वरिष्ठ क्रू मेंबरचं भांडण झालं आणि एअर इंडियाच्या विमानाच्या टेकऑफला 2 तास विलंब झाल्याची घटना बंगळुरू विमानतळावर घडली आहे। यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली। एअर इंडियानं या प्रकारची नोंद घेत दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं आहे। गुगलनं आपल्या गुगल मॅप या ॲपमध्ये एक नवीन स्पीडोमीटर नावाचा फीचर आणला आहे। या स्पीडोमीटरद्वारे आपण आपलं वाहन किती वेगानं चालवत आहोत हे समजतं। हे फीचर गुगल नकाशा ॲपच्या सेटिंग्समध्ये मेन्यूमध्ये जाऊन आपण सुरू करू शकतो। मुंबई म्हाडानं मुंबई बाहेरही घरं बांधावीत अशा सूचना करणाऱ्या गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गिरणी कामगारांच्या घरांबाबतही अजब विधान केलेलं आहे, सल्ला दिलेला आहे। या कामगारांना बेलापूर उरणमध्ये घरं द्यावीत असं म्हाडाच्या बैठकीत विखे पाटील म्हणाले। म्हाडा हा विश्वासार्ह ब्रँड आहे, लोकांच्या म्हाडावर प्रचंड विश्वास आहे, त्यामुळे म्हाडानं मुंबई महानगर प्रदेशात परवडणारी घरं बांधावीत। मुंबईत म्हाडाच्या सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना अधिक गतिमान करावं असं विखे पाटील म्हणाले। नुकतंच अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला नैट्टर्यांनी एका फोटोमुळे ट्रोल केलं। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या मेणाच्या पुतळ्याला मिठी मारून उर्वशीनं एक फोटो काढला। आपल्या खेळावरील प्रेम दाखवण्याकरता उर्वशीनं हा फोटो काढला होता, पण नेटकऱ्यांनी मात्र या फोटोवरून तिला ट्रोल करायला सुरुवात केली। 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसमोर विज्ञान विषय गटामध्ये कमी गुण मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या अडीअडचणी आणि विविध प्रश्नांबाबत शासन गांभीर्यपूर्वक लक्ष देत असून त्यांच्या अडचणी तातडीने सोडवण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत। या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं माहिती शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेमध्ये लक्षवेधीला उत्तर देताना दिले। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना SEBC या प्रवर्गातून MBBS आणि दंतचिकित्सा अभ्यासक्रमासाठी आरक्षण उपलब्ध करून देण्याकरता राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी सुमारे 2000 वाढीव जागांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधान परिषदेमध्ये दिली। कळंबोलीमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी बॉम्बस्फोट घडवण्याचा डाव होता। सोमवारी शाळेतील सतर्क स्टाफमुळे तो उधळला फसला। स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या या बॉम्बसदृश संशयित वस्तू निकामी केली गेली आणि त्यामुळे मंगळवारी कळंबोळी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला। दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात करण्यात आलेल्या बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी सभागृहामध्ये जोरदार टोलेबाजी केली। मुलांमधली जोडाक्षरांची भीती घालवण्याकरता जोडाक्षरांऐवजी अंकवाचनात बदल करण्यात आलेले आहेत, मात्र यावरून अजित पवारांनी मंत्र्यांची आडनावं उच्चारत नव्या पद्धतीनुसार नाव घेत सभागृहात एकच हशा पिकवला। किडनी घ्या पण बियाणं द्या अशा शब्दांमध्ये धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली। हिंगोलीच्या नामदेव पतंगे या अल्पभूधारक शेतकऱ्यानं शासनाकडे ही करू मागणी केली होती। आज दुष्काळाची ही दाहकता आहे। सभागृहात 289 अन्वये दुष्काळाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला, त्यावरच चर्चा नाकारण्यात आली। शेतकऱ्यांच्या अवस्थेची सरकारला काहीच पडलेली नाही असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं। विधान भवनातील कॅन्टीनमध्ये काल मटकेच्या उसळीत चक्क चिकनचे तुकडे आढळले आणि त्यामुळे कॅन्टीनमध्ये एकच खळबळ उडाली। सरकारी कर्मचारी मनोज लाखे यांनी याबाबत लेखी तक्रारही दाखल केली आहे। वादग्रस्त नाणार प्रकल्प अखेर रायगडमध्ये स्थलांतरित होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये यासंदर्भात लेखी उत्तर दिलंय। सौदी अरेबियाची अरमाको, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहभागातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे। उपचारादरम्यान कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याच्या उपचारासाठी लागलेला खर्च
माफ करण्याचा एक महत्वाकांक्षी निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेकडून घेण्यात आलेला आहे. स्थायी समिती सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा ठराव मान्य करण्यात आला आहे. 700 बेडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह इतर 8 रुग्णालयांमध्ये हा नवा निर्णय लागू असेल. शालेय शिक्षण खाता आशिष शेलारांकडे जाताच त्यांनी माजी शिक्षण मंत्री विनोद तावडेंचा अंतर्गत गुणांचा निर्णय वाचनात गुंडाळलाय. सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत गुण रद्द न करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलारांनी जाहीर केलाय. धोकादायक स्थितीतील मालाड आणि मुंबई सेंट्रल स्थानकातील पूल बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतलाय. मालाड पूल उद्यापासून आणि मुंबई सेंट्रल स्थानकातील पूल शनिवारी 22 जूनपासून प्रवासी वापराकरता बंद होणार आहे. मालाड स्थानकातील दक्षिण दिशेकडील पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणाकरता बंद ठेवण्यात येणार आहे. एसएससीच्या विद्यार्थ्यांवरचा अन्याय दूर करण्याकरता सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणग्राह्य न धरण्याच्या हालचाली सुरू असल्याचं तावडेंनी जाहीर केलं होतं. मात्र तावडेंचा निर्णय शेलारांनी रद्दबातल ठरवलं, त्यामुळे भाजपत 2 गट असल्याचं समोर येत आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरता पुण्यातील कॉलेजेसनी मदत केंद्र सुरू केली आहेत. विद्यार्थ्यांना तरीही अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. कुठे सर्व्हर बंद पडतंय तर कुठे मुलांचं व्हेरिफिकेशनच होत नाहीये, त्यामुळे मुलांच्या पदरी निराशाच पडली आहे. आधी 10वीच्या निकालाचं टेन्शन, मग आता प्रवेशाचं ताण, यामुळे विद्यार्थी मात्र त्रस्त झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत पालकही. पुणे शहराच्या इतिहासामध्ये पुणेरी पाट्यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे आणि या पुणेरी पाट्यांचा उपयोग यानंतर पुणे पोलिसांकडून प्रबोधनाकरता करण्यात येणार आहे. पुणेकरांकरता जनजागृतीसाठी नाविन्यपूर्ण पुणेरी पाट्या तयार करण्यात आल्या आहेत. या पुणेरी पाट्यांचं अनावरण पुण्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांच्या हस्ते पार पडलं. वेल माशाच्या उलटीपासून सुगंधित द्रव्य तसंच डिओड्रंट बनवलं जातं, याची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या 2 जणांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 1.70 कोटी रुपये आहे. गेल्या 100 वर्षात उद्भवली नाही अशी परिस्थिती नागपूरकरांवर उद्भवली आहे. नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठलाय. दुष्काळामुळे 100 वर्षात पहिल्यांदाच धरणातली विहीर दिसू लागली आहे. गोरेवाडा या तलावाचीही हीच परिस्थिती आहे. प्रकल्पांच्या विरोधातील याचिकांमुळे दिवसाला लाखोंचा तर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो. शिवाय प्रकल्पाच्या किमतीही 1000 कोटींनी वाढतात. पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत मार्गी लागावेत यासाठी 100 कोटी रुपयांच्या वरील प्रकल्पांच्या विरोधातील खटले कालबद्ध पद्धतीत निकाली काढणं आवश्यक आहे. त्यादृष्टीनं विधी आणि न्याय विभागाचा सल्ला घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलं. छत्तीसगडमध्ये झालेल्या लग्नाच्या वरणाच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 24 जण गंभीर जखमी झाले. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये नेलसनार इथली ही घटना आहे. लग्नाचं वऱ्हाड आणि पिकअप वाहनामध्ये जोरदार धडक झाली. यात 8 जणांचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना उपचारासाठी बिजापूरला नेण्यात आलं. आपल्या आगळ्या वेगळ्या कवितांकरता प्रसिद्ध असलेले रामदास आठवले यांनी पुन्हा सभागृहामध्ये हशा पिकवला. लोकसभेचे नवे अध्यक्ष ओम बिर्लांचं अभिनंदन करताना आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सभागृहात कविता म्हणत त्यांनी एकच हास्यकल्लोळ निर्माण केला. पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभेचे विजयी उमेदवार अभिनेता सनी देओल यांची लोकसभेची खासदारकी धोक्यात आलेली आहे. निवडणूक आयोगानं लोकसभा उमेदवारासाठीच्या खर्चाबाबत खासदार सनी देओलला नोटीस पाठवलेली आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभा उमेदवारासाठी निवडणुकीदरम्यान 70 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा असते. गुरुदासपूरमधून विजयी झालेल्या सनी देओल यांनी निवडणुकीत 86 लाख रुपये खर्च केल्याचं आढळून आलेलं आहे. 21 जूनच्या म्हणजे उद्याच्या योग दिनानिमित्त सर्वत्र योगासनांचा फीवर बघायला मिळतो. योगगुरू रामदेव बाबांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये योगासनांचं प्रात्यक्षिक दाखवलं. विशेष म्हणजे यावेळी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलारही उपस्थित होते. त्यांनीही योगासनांमध्ये काही काळ सहभाग घेतला. योगगुरू बाबा रामदेव यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. योगदिनाच्या निमित्तानं नांदेडमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्याचं निमंत्रण देण्याकरता रामदेव बाबा यांनी फडणवीस यांची भेट घेतली.
21 जून म्हणजे उद्या जागतिक योग दिवस आणि त्या पार्श्वभूमीवर बीएसएफच्या जवानांनी 12,000 फुटांवर योग केला. काश्मीरच्या कुपवाडामध्ये त्यांनी योग केला त्यामुळे सगळ्या स्तरातून बीएसएफचं कौतुक होत आहे. गुजरातच्या राजकोट शहराजवळ बैलाच्या उच्छादाची घटना घडली आहे. यावेळी बैल चिडल्यामुळे त्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला आणि राजकोट जवळच्या दोघांना शिंगावर घेत उचलून धरलं. त्यानंतर नगरपालिकेला याची माहिती देण्यात आली. बैलाची रवानगी आता कोंडवाड्यामध्ये करण्यात आली आहे. गुजरातच्या अमरोलीमध्ये गोशाळेत सिंहशिरला आणि गायींची पळापळ झाली. अमरोलीच्या एका व्यक्तीने मात्र या सिंहाचा सामना केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळे वर्ल्ड कप 2019 मुकलाय. विश्वचषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यांपर्यंत देखील तो दुखापतीतून बाहेर पडणार नाहीये त्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर जावं लागणार आहे. बीसीसीआयनं हे अधिकृत ट्विटर हँडलवर जाहीर केलंय. विश्वचषकातून बाहेर गेल्यामुळे शिखर भाऊ झाला. त्याने ट्विटरवर गुड बायचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला. दरम्यान धवनच्या दुखापतीला आयपीएलचे सामने जबाबदार आहेत असा आरोप टीम इंडियाचे ट्रेनर शंकर बसू यांनी पत्रकार परिषदेतून केला. शिखर धवनला पर्याय म्हणून ऋषभ पंत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावेळी मँचेस्टर इथं पोहोचला. मात्र ऋषभबद्दल बीसीसीआयनं अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन दिलेलं नाही. ऋषभ पंतचा पहिलाच विश्वचषक आहे. वर्ल्ड कपमध्ये आज बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना होतोय. बांगलादेशनं वेस्ट इंडिजचा पराभव केल्यानं चाहत्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. तर न्यूझीलंडनं विजयी चौकार मारत आफ्रिकेचे 4 गडी राखून पराभव केला. केन विलियम्सच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडनं वर्ल्ड कपमधील चौथा विजय साजरा केला तर दक्षिण आफ्रिकेचा हा चौथा पराभव आहे.